नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक आपण आपल्या युट्यूब सेशनमध्ये या ठिकाणी शिकवत आहोत. या पुस्तकातील समाज सुधारक हा घटक सध्या आपण या ठिकाणी शिकवत आहोत. तर आजच्या दिवशी आपण एक अत्यंत महत्वाचे जबरदस्त सुधारक या ठिकाणी पाहणार आहोत. त्या सुधारकाचं नाव आहे बहरामजी मलवारी. लक्षात घ्या, बहरामजी मलवारी यांचं भारताच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. यांच्या कार्यामुळं सन 1891 साली विवाह संमती विधेयक दुसरं हे या ठिकाणी संमत करण्यात आलं, ज्यामध्ये मुलीचं विवाह योग्य वय हे 12 वर्ष निश्चित करण्यात आलं होतं असं एकंदरीत दिसून येतं. या बहरामजी मलवारी यांनी इंडियन स्पेक्टेटर या नावाचं वृत्तपत्र स्थापन करून या वृत्तपत्रामधनं विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. बालविवाहांना त्यांनी विरोध या ठिकाणी केला आणि स्त्रियांवर मुलींवर जे काही अनाकरणीय वार्धक्य या ठिकाणी आलेलं आहे तर त्या विरोधात देखील यांनी इथं आवाज उठवल्याचं एकंदरीत दिसतं. तर आज आपण या बहरामजी मलबारी यांच्याबद्दल जी माहिती 11वीच्या पुस्तकात आहे ती आपण या ठिकाणी पाहूया आणि काही मिसिंग पॉईंट्स आहे ते पण आपण इथं या लेक्चरच्या माध्यमातून कम्प्लीट करूया. तेव्हा हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. लक्षात घ्या मित्रांनो, काल आपण एक अत्यंत महत्वाची बॅच या ठिकाणी पब्लिश केली होती. जी बॅच बॅच इतिहास या विषयाची आहे आणि या बॅचमध्ये संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क चा संपूर्ण अभ्यासक्रम आपण या ठिकाणी शिकवणार आहोत. या बॅचचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या बॅचमध्ये आपण कसल्या प्रकारची पीपीटी न वापरता केवळ डिजिटल बोर्डच्या माध्यमातून डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये हिस्ट्री हा विषय या ठिकाणी शिकवणार आहे, जेणेकरून तो विद्यार्थ्यांना अत्यंत छान छान पद्धतीने या ठिकाणी समजेल या प्रकारचा प्रयत्न आपण इथे या ठिकाणी करणार आहोत. या बॅचच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्याचा माझा या ठिकाणी मानस आहे. तर मित्रांनो, ही जी बॅच आहे ही 2 एप्रिलपासून या ठिकाणी सुरू होणार आहे. 2 एप्रिलपासून सुरू होणार आहे, लाईव्ह बॅच आहे. रोज सायंकाळी 8 वाजता याचे या ठिकाणी लेक्चर्स लाईव्ह स्वरूपातील या ठिकाणी असतील. ज्या विद्यार्थ्यांना 8 वाजता लेक्चर्स अटेंड करणं शक्य होणार नाही ते याचं रेकॉर्डेड स्वरूपात देखील या ठिकाणी लेक्चर्स या ठिकाणी पाहू शकता. लक्षात घ्या, पहिल्या 100 विद्यार्थी मित्रांसाठी या बॅचमध्ये खास सवलत आपण या ठिकाणी दिलेली आहे. ही सवलत अशी आहे की 299 रुपीजमध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी प्रवेश मिळेल. तर 299 रुपयामध्ये केवळ या ठिकाणी तुम्हाला इथे प्रवेश या ठिकाणी या बॅचच्या माध्यमातून मिळणार आहे, हे लक्षात घ्या. तर 299 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. परंतु कधी? जर तुम्ही पहिल्या 100 मध्ये असाल तर. काल आपण पब्लिश केली बॅच, लक्षात घ्या आज आत्ता इथं लेक्चर घेईपर्यंत 57 विद्यार्थ्यांनी या बॅचला इनरोल या ठिकाणी केलेला आहे, म्हणजे केवळ 40 सीट्स या ठिकाणी इथं रिकामे राहिलेत. लक्षात घ्या, लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी या बॅचला परचेस या ठिकाणी करा, लवकरात लवकर तुम्ही बॅच या ठिकाणी जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला देखील 299 रुपयांमध्ये ही बॅच या ठिकाणी जॉईन करता या ठिकाणी येईल. तर मित्रांनो, या प्रकारे ही संधी या ठिकाणी सोडू नका. जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतात त्यांनी आत्ताच ही बॅच लगेच या ठिकाणी इनरोल करून घ्या, ठीक आहे. आता पहा, ज्यासाठी आपण जमलेलो आहोत तो टॉपिक आता आपण या ठिकाणी इथं चर्चेला आणूया. लक्षात घ्या, इथं बहरामजी मलबारी, कोणताही समाज सुधारक अभ्यासायचा असेल तर त्या समाज सुधारकाचा जीवित कालखंड काय आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून पाहू शकतो सन 1853 पासून ते साधारणतः 1912 पर्यंतचा यांचा जीवित कालखंड या ठिकाणी मानला जातो. तर 1912 यांचं निधन झालं हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे इथं म्हटलेले आहे की गुजरातमधल्या बडोदा येथे बहरामजी मलबारी यांचा जन्म झाला. तर गुजरातमध्ये बडोदा भागातील यांचा जन्म आहे आणि हे मूलतः पारशी कुटुंबातील या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. तर पारशी कुटुंबामध्ये यांचा इथे या ठिकाणी जन्म झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पारशी समाजाचे आहेत हे बहरामजी मलबारी, मुद्दा नीट या ठिकाणी समजून घ्या. आता बघा काय पुढे झालं. इथं म्हटलेलं आहे की मिशनरी शाळेमध्ये यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि बालविवाहाच्या प्रथेला त्यांनी इथे या ठिकाणी विरोध केलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे बहरामजी मलबारी यांचं कार्य जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ते कार्य हे बालविवाहाला विरोध करणं, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार या ठिकाणी करणं आणि मुलीचं विवाह योग्य वय जे आहे ते वाढवणं अशा संदर्भात राहिल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. आता इथं म्हटलेलं आहे की 1884 मध्ये काही टिपणे त्यांनी या संदर्भात प्रसिद्ध केली आहे. यात त्यांनी बालविवाह प्रथेवर आणि त्यामुळं
येणाऱ्या वैभव्यावर प्रकाश टाकल्याचं एकंदर दिसतं. इथं म्हटलेलं आहे की समाजातील विद्वानचे प्रश्न आणि याचबरोबर अकाली प्राप्त होणारे वैधव्य जे आहे याला त्यांनी विरोध केल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसतं. अकाली प्राप्त होणारे वैधव्य याला बालविवाह पद्धती जबाबदार आहे अशी भूमिका बहरामजी मलबारी इथे या ठिकाणी मांडतायत असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता बघा या संदर्भामध्ये काय महत्वाची मुद्दे आहेत ते थोडंसं समजून घ्या की जे आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये नाहीये. आता बघा इथे आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटतं की सन 1884 एक महत्वाची घटना या ठिकाणी घडली. 1884 एक प्रकरण घडलं ज्या प्रकरणाला आपण फुलमणी प्रकरण या नावानं या ठिकाणी संबोधतो. फुलमणी प्रकरण हे 1884 या ठिकाणी झालं आणि त्याचबरोबर 1889 एक दुसरं महत्वाचं प्रकरण झालं जे प्रकरण रखमाबाई राऊत या नावानं रखमाबाई राऊत या नावानं प्रसिद्ध या ठिकाणी आहे. आता काय होतं हे दोन्ही प्रकरणं ती व्यवस्थित आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया. लक्षात घ्या ही फुलमणी जी आहे ही फुलमणी बंगाल प्रांतातील या ठिकाणी होती आणि ही फुलमणी तिचं वय वर्ष अकरा असताना तिचं या ठिकाणी विवाह एका 38 ते 40 वर्षाच्या मुलासोबत झाल्याचं एकंदर दिसतं. तर 11 वर्षाच्या फुलमणीचा विवाह 40 वर्षाच्या मुलासोबत झाल्याचं पाहायला भेटतं. आता झालं काय, विवाह झाल्यानंतर तिच्या पतीकडनं या फुलमणीवर अतिप्रसंग या ठिकाणी करण्यात आला, अतिसंभोग या ठिकाणी करण्यात आला. साहजिकच यामुळं झालं काय, फुलमणीचं अंतरुणामध्येच निधन या ठिकाणी झाल्याचं पाहायला भेटतं. या सगळ्या घटनेमुळं संपूर्ण बंगाल हादरून गेला, याचबरोबर संपूर्ण भारतामध्ये देखील या प्रकारे फुलमणीच्या किंकाळ्या पसरल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. बहरामजी मलबारी जे आहेत या बहरामजी मलबारी यांनी इंडियन स्पेक्टेटर या वृत्तपत्राच्या माध्यमातून या फुलमणीवर कशा प्रकारे समाज व्यवस्थेने अन्याय केलेला आहे या प्रकारची भूमिका व्यक्त केल्याचं एकंदरीत दिसतं. हे प्रकरण कुठे घडतं ना घडतं लगेचच 1889 या ठिकाणी रखमाबाई सावेचं प्रकरण या ठिकाणी समोर आलं. वास्तविक तर 1885 पासून हे प्रकरण होतं, मात्र कोर्टामध्ये 1889 निकाल लागला होता हे लक्षात घ्या. दादाजी भिकाजी विरुद्ध रखमाबाई सावे असं ते प्रकरण या ठिकाणी होतं. रखमाबाई सावे आणि दादाजी भिकाजी यांचा विवाह झाला होता. रखमाबाई तेव्हा 11 वर्षाच्या या ठिकाणी होत्या. रखमाबाईनं या संपूर्ण प्रकरणामध्ये असा स्टँड घेतला होता की दादाजी भिकाजी सोबत जो माझा विवाह झालेला आहे तो बाल वयात झालेला आहे, मला कळत नसणाऱ्या वयात म्हणजे 11 वर्षामध्ये कळत नसणाऱ्या वयामध्ये माझा विवाह झालेला आहे आणि त्यामुळं बालवयात झालेला हा विवाह मी या ठिकाणी मान्य करायला तयार नाही या प्रकारची भूमिका रखमाबाईनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घेतली होती असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, रखमाबाईचा हा जो विचार होता हा विचार बहरामजी मलबारीनं पटणारा होता आणि या प्रकारे या बहरामजी मलबारी यांनी रखमाबाईंच्या नावानं रखमाबाई बचाव कृती समिती या संपूर्ण कालखंडामध्ये स्थापन केली होती आणि जसं फुलमणीचा बळी गेलेला आहे तसं रखमाबाईचा बळी जाऊ देऊ नये यासाठी आपण विवाह संमती कायद्यामध्ये दुरुस्ती करायला हवी ही भूमिका बहरामजी मलबारी इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, या संपूर्ण काळामध्ये महाराष्ट्राचं जनमत जे होतं हे दोन विचारांमध्ये विभागल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. एक विचार जो आहे ज्याला आपण पुरोगामी विचार या ठिकाणी म्हणतो तर दुसरा विचार आहे ज्याला आपण प्रतिगामी विचार या ठिकाणी म्हणतो. प्रतिगामी विचाराचे लोक हे दादाजी भिकाजीच्या सोबत या ठिकाणी होते तर पुरोगामी विचाराचे लोक हे या ठिकाणी रखमाबाईच्या बाजूनं होते आणि बहरामजी मलबारी हे पुरोगाम्यांचं प्रतिनिधित्व या संपूर्ण काळामध्ये करत होते. लक्षात घ्या, या पुरोगाम्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे आगरकर त्याचबरोबर आरजी भांडारकर आणि बहरामजी मलबारी यांनी अत्यंत महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावली आणि या सगळ्या भूमिकेतून समाज जागृती त्यांनी घडवून आणली आणि त्यामुळं ब्रिटिश सरकारला देखील यामध्ये लक्ष घालावं लागलं आणि सन 1891 एक महत्वाचा कायदा संमत केला, विवाह संमती विधेयक हे संमत करण्यात आलं 1891 आणि ज्यामध्ये मुलीचं विवाह योग्य वय हे 12 वर्ष या ठिकाणी निश्चित करण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. यापूर्वी 10 वर्ष होतं 1861 इंडियन पिनल कोड माध्यमातून 10 वर्षाच्या मुलीचा विवाह हा कायदेशीर मान्यता देणारा होता. आता मात्र ते वयोगट वाढवला गेलं, 10 वर्ण आता 12 वर्ष करण्यात आल्याचं दिसतं. तर हे सगळं जे केलं
ते बहरामजी मलबारी यांनी केलेला आहे हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपण या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, बहरामजी मलबारी केवळ कायदा करून या ठिकाणी थांबले नाही तर या बहरामजी मलबारी यांनी या ठिकाणी समाज जागृती घडवण्यासाठी सरकारने काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी देखील प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसतं. इथं पाहायला भेटतं बालविवाहाच्या पद्धतीचं निर्मूलन करण्यासाठी बालविवाहाचे अनिष्ट परिणाम समाजावर स्पष्ट करणारे पाठ शालेय अभ्यासक्रमामध्ये घ्यावे अशा प्रकारे सरकारला या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत असं दिसतं. म्हणजे केवळ कायदा करून या ठिकाणी भागणार नाही तर जनमत जागृती देखील झाली पाहिजे, जनजागृती देखील झाली पाहिजे ही भूमिका बहरामजी मलबार यांनी घेतली. आणि सरकार सांगितलं की बालविवाह जर केला तर त्याचे समाजावर किती वाईट परिणाम या ठिकाणी होतात हे सांगणारे धडे तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी द्या या प्रकारची सूचना बहरामजी मलबार यांनी दिल्याचं दिसतं. विधवांना पुनर्विवाहाचा हक्क असला पाहिजे ही पण भूमिका ते या ठिकाणी मांडताना दिसतात. आता लक्षात घ्या की विधवा भारतीय समाजामध्ये विधवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात का आहे, कारण बालविवाह हे त्याचं एकमेव कारण आहे. लहान वयामध्ये मुलींची विवाह या ठिकाणी झालेली आहेत म्हाताऱ्या माणसासोबत. जरट विवाह पद्धती आपण पाहतो की 10-12 वर्षाची मुलीचं विवाह 40-50 वर्षाच्या माणसासोबत केलं जातं आणि साहजिकच 10 वर्षाला तो माणूस मृत पावल्यानंतर ऐन तरुण्यामध्ये ही मुलगी जी आहे ती या ठिकाणी विधवा होती आणि मग तिला संपूर्ण आयुष्य वार्धक्यामध्ये जीवन जगावं लागतं अशा प्रकारची जी व्यवस्था आहे. आणि म्हणून मग यांनी भूमिका अशी मांडलेली आहे की विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार या ठिकाणी असला पाहिजे, बालविवाह प्रथा बंद झाल्या पाहिजे ही भूमिका ते मांडताना दिसतात. विधवा विवाहाचे पौरोहित्य करणाऱ्यांना वाळीत टाकलं जात असेल ती प्रथा बंद करा. म्हणजे बघा, त्या काळचा समाज इतका भयानक होता की जर का विधवांची पुनर्विवाह लावली गेली साहजिकच पुनर्विवाह लावणारा जो ब्राह्मण पंडित आहे त्याच्यावर देखील सामाजिक बहिष्कार टाकला जात होता. तर त्या सगळ्या गोष्टी या बंद झाल्या पाहिजेत, कारण समाजाची जर का समाजाला जर का आपण पुढे न्यायचं असेल तर या प्रकारचे पौरोहित्य करणारे लोक आपल्याला हवे आहेत. त्यामुळे समाजाकडनं जे काही जाती बहिष्कृत टाकण्याचा जो काही प्रथा आहे त्या बंद झाल्या पाहिजेत. विधवांची पुनर्विवाह होत असताना जे विवाह घडवणारे पुरोहितांना पण संरक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यांच्यावर वाळीत टाकण्याची त्यांना वाळीत टाकण्याची जी व्यवस्था आहे ती बंद झाली पाहिजे या प्रकारचे त्यांनी सरकारला या ठिकाणी मागण्या केलेल्या होत्या हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारच्या भूमिका त्यांनी सातत्यानं शासनाकडे मांडण्याचं दिसून येतं. बहरामजी मलबारांनी पत्रकारितेमध्ये देखील महत्वाची भूमिका बजावल्याचं एकंदरीत दिसतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इंडियन स्पेक्टॅटर, लक्षात घ्या, इंडियन स्पेक्टॅटर हे त्यांचं एक अत्यंत महत्वाचं वृत्तपत्र या ठिकाणी मानलं जातं. या वृत्तपत्रामधनं त्यांनी बालविवाह, विधवा पुनर्विवाह आणि जे काही मुलींवर जे काही वार्धक्य या ठिकाणी येते तर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवल्याचं पाहायला भेटतं. इथं लक्षात घ्या, इंडियन स्पेक्टॅटरच्या सोबतच व्हॉइस ऑफ इंडियामध्ये देखील त्यांनी लिखाण केल्याचं पाहायला भेटेल. तर व्हॉइस ऑफ इंडिया हे 1883 पासून सुरू केलेलं वृत्तपत्र आहे जे दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेलं आहे. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर दादाभाई नौरोजी यांनी व्हॉइस ऑफ इंडिया या नावाचं नियतकालिक सुरू केल्याचं एकंदरीत दिसतं आणि त्या नियतकालिकामध्ये बहरामजी मलबारी यांनी लिखाण केलेलं आहे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर लक्षात घ्या, दयाराम गिडमल हे नाव लक्षात असू द्या, दयाराम गिडमल यांच्या मदतीनं सेवा सदनची पण स्थापना इथे या ठिकाणी बहरामजी मलबारी या ठिकाणी करताना दिसून येतात. लक्षात घ्या, सेवा सदन आपण पाहिलं तर दोन आहे. एक सेवा सदन हे दयाराम गिडमल आणि बहरामजी मलबारी यांनी सुरू केलेलं आहे तर दुसरं सेवा सदन जे आहे हे पंडिता रमाबाई रानडे आणि हृदयनाथ कुंजरू यांनी या ठिकाणी केल्याचं दिसतं. ठीक आहे, तर हृदयनाथ कुंजरू आणि त्याचबरोबर रमाबाई रानडे यांनी पण सेवा सदन स्थापन केल्याचं पाहायला भेटतं. हे सेवा सदन दयाराम गिडमल आणि बहरामजी मलबारी या ठिकाणी स्थापन करताना पाहायला भेटतात. पुढे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की बहरामजी मलबारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी काही महत्वाचे ग्रंथ लिहिले ज्यामध्ये गुजराती अँड गुजराथीज या नावाचं, त्याचबरोबर नीती विनोद हे एक महत्वाचं या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं ग्रंथ या ठिकाणी आहे. बालविवाह आणि महिलांवर सक्तीनं लादण्यात आलेले वैधव्य, बालविवाह आणि महिलांवर सक्तीनं लादण्यात आलेले वैधव्य काही टिपणं या प्रकारचे लेखन त्यांनी केल्याचं दिसतं. हे महत्वाचे ग्रंथ त्यांचे आहे आणि 1912 बहरामजी मलबारी यांचं निधन झाल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारे मित्रांनो, इयत्ता 11वीच्या या आपल्या पुस्तकामध्ये
बहरामजी मलबारे यांची जी महत्त्वाची माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. जे काही मिसिंग मुद्दे होते जसं फुलवाणी आणि रखमाबाई राऊत प्रकरण ते पण मी तुम्हाला व्यवस्थितपणे सादर केलेलं आहे, सांगितलेलं आहे. मित्रांनो, ही लेक्चर सिरीज ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत पहा, मित्रांना पण शेअर करा आणि जी आपली 299 रुपयाची बॅच जी कंबाईनच्या येत्या कंबाईनच्या परीक्षेसाठी आपण लॉन्च केली आहे तर ती बॅच जरूर तुम्ही जॉईन करा. 57% ॲडमिशन आत्तापर्यंत झालेले आहेत, तर लक्षात घ्या शेवटचे फक्त 40 ॲडमिशन राहिले, तुम्ही त्या 40 या, जेणेकरून तुम्हाला पण 299 रुपीजमध्ये ही बॅच या ठिकाणी जरूर या ठिकाणी मिळेल. तर थांबूया मित्रांनो आपण, धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.